शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यविधीपूर्वी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. डेक्कनजवळ नदीपात्रात सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत त्यांचं दर्शन घेता येईल. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघेल. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. परदेशात असणाऱ्या त्यांच्या दोन्ही कन्या भारतात पोहोचल्यात. त्यांनी अंत्यविधीच्या तयारीचा आढावाही घेतलाय. त्यावेळी शरद जोशींच्या नेतृत्वाखाली तयार झालेले अभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, पाशा पटेल यांनी त्यांची भेट घेतली. शरद जोशींच्या अंत्यसंस्कारासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित आहेत. शेतकऱ्यांचं दारिद्र्य दूर होणं हीच त्यांना श्रद्धांजली असेल अशी भावना त्यांच्या कन्या श्रेया शहाणे यांनी व्यक्त केली आहे. शरद जोशी नावाच्या झंझावाताला अखेरचा निरोप देण्यासाठी गावोगावचे शेतकरी बांधव पुण्यात दाखल झालेले आहेत. अनेक आठवणी आहेत, संघर्ष गाथा आहेत आणि शरद जोशींबद्दलचा आदर त्यांच्या मनामध्ये आहे. आज आपल्यासोबत या पुण्यामध्ये त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अंत्यविधीसाठी आलेले काही शेतकरी बांधव आहेत, भगिनी आहेत. आमचं संघटनेचं नातं म्हणजे रक्तामासाच्या नात्यापेक्षा जास्त होतं. त्याने रक्तामासाच्या नात्याला दूर करून आमच्या शेतकरी अशी नातं जोडून आम्हाला जसं चंदन जसं झिजते तसं रक्त झिजून चंदनासारखे शरद जोशी आमच्यासाठी झिजले. आणि सरकारला माफी म्हणून या सरकारने आमच्या नेत्याची एका माती केली पण माफी नाही केली त्याच्या डोळ्या देखत. आपण पाहतो की या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये जातीच्या नावावरती संघटना बांधल्या जातात, त्याच्या नावावरती कुठेतरी चळवळी उभ्या केल्या जातात. मात्र हे संघटन असं होतं की शेतकरी ही एकमेव जात आणि शेतकऱ्यासाठी लढायचं हीच त्याची चळवळ. काय सांगाल तुम्ही याच्याविषयी? साहेबांनी जे जात धर्मलिंग याच्या पलीकडे नेऊन आम्हाला जे गायडन्स केलं का, तुमची गरिबी देवाच्या शॉपात नाही, तुमची गरिबी लग्नाच्या खर्चात नाही, तुमची गरिबी फक्त सरकारच्या धोरणामध्ये आहे. आणि सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण, ही नाडी धरून शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा ह्या एक मंत्राच्या नात्याने आम्ही सगळे शेतकरी बांधव एकत्र आलो आणि साहेबांचा आदेश मानून जिथे तिथे साहेबांनी जे जे काम सांगितलं ते आम्ही तळमळीने केलं आणि राहिलेलं काम साहेबाच्या नंतर सुद्धा आम्ही एक दिलानी करणार. म्हणूनच आज या ठिकाणी एवढ्या प्रमाणावरती, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक जमलेत. हे बाबा खूप गावात न आलात, मला यांनी एक पोवाडा केलाय जे शेतकरी संघटनेच्या शेवटपासून सुरुवातीपासून ते पायिक आहेत असे शरद जोशी साहेबांसोबत मला सांगा. बोला 1980 सालापासून नेत्यां शरद जोशींचे गातो पवाडे, शेतकरी संघटनेचे शाहीर चंद्रभान पुंडलिक बोराडे. शरद जोशी हरपला नेता, शेतकऱ्याचा पंचप्राण होता. शरद जोशी हरपला नेता, शेतकऱ्याचा पंचप्राण होता. प्रपंचावर ठेवूनी तुळशी पात्र, शेतकऱ्याचा झाला प्राण मित्र. प्रपंचावर ठेवूनी तुळशी पात्र, शेतकऱ्याचा झाला प्राण मित्र. शेतकऱ्याचा छत्रपती होता शरद जोशी हरपला नेता. धन्यवाद. तर ह्या होत्या त्यांच्या शेतकऱ्यांच्या भावना शरद जोशींना अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी. व्हिडिओ जर्नी नितीन सानबुरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.